ओके तर आपल्या या लेक्चरचं टॉपिक आहे बीसीएस थेअरी ऑफ सुपर कंडक्टिव्हिटी आता सुपर कंडक्टर म्हणजे काय ते बघितलं सुपर कंडक्टर मटेरियल विच आर विच इज हॅव्हिंग झिरो रेजिस्टन्स ऍट क्रिटिकल टेम्परेचर आर कॉल्ड सुपर कंडक्टर सुपर कंडक्टरचं एक एक्झाम्पलच्या थ्रू आपण बघितलं मर्क्युरीच्या एक्झाम्पल थ्रू बघितलं आता हे तर माहिती आहे की एलिमेंटला एखाद्या मटेरियलला आता मेटल त्याला जर आपण कूल केलं बी अप टू सम केलव्हिन टेम्परेचर पर्यंत त्याला जर कूल केलं तर काही मेटल्स असे आहेत जे की सुपर कंडक्टिव्हिटी शो करतात आता सुपर कंडक्टिव्हिटी शो करतात म्हणजे डेफिनेशन माहितीये त्याच्या मागचे अॅक्च्युअल मेकॅनिझम काय जसं सेमी कंडक्टरमध्ये माहितीये आपल्याला कंडक्टर मध्ये माहिती आहे आपल्याला कंडक्टरमध्ये बॅलन्स बँड टू कंडक्शन बँड जेव्हा इलेक्ट्रॉनचं कंडक्शन होतं तेव्हा त्या मटेरियलला आपण कंडक्टर म्हणतो सेमी कंडक्टर माहितीये पी टाईप सेमी कंडक्टर एन टाईप सेमी कंडक्टर पी टाईपमध्ये पॉझिटिव्ह होल क्रिएट होतं तसं त्याच्याबद्दल माहिती आहे तसं सुपर कंडक्टर बद्दल आपल्याला काय माहिती आहे का ऍक्च्युअल सुपर कंडक्टर मध्ये इलेक्ट्रॉनचं कंडक्शन कसं होतं ते माहिती नाही पण सुपर कंडक्टिव्हिटीच्या मागची थेरी काय आहे तर ती थेअरी कॅन बी एक्सप्लेन बाय बीसीएस 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 हे तीन सायंटिस्ट आहेत या तीन सायंटिस्टनी ही सुपर कंडक्टिव्हिटीची थेरी इंट्रोड्यूस केली आणि त्याच्यावरूनच त्यांना बीसीएस असं म्हटलंय बी स्टँड फॉर बार्डियन सी स्टँड फॉर दी कुपर अँड येस स्टँड स्टँड फॉर श्रीफर ह्या तीन सायंटिस्टनी काय केलं सुपर कंडक्टिव्हिटीची थेअरी एक्सप्लेन केली आता जेव्हा सुपर कंडक्टर सुपर कंडक्टिव्हिट इंट्रोड्यूस झाला त्याची डिस्कवरी झाली सुपर कंडक्टरची तेव्हा त्याच्यावरती खूप जास्त रिसर्च झाला मग त्याच्यानंतर हाय टेम्परेचर सुपर कंडक्टर इंट्रोड्युस झाले लो टेम्परेचर सुपर कंडक्ट कंडक्टर झाल्या त्याच्यावरच्या नंबर ऑफ थेरी झाल्या की सुपर कंडक्टरची थेरी सुपर कंडक्टरमध्ये अॅक्च्युअल मेकॅनिझम कसं पण त्याच्यातली कोणती पण अशी थेरी नव्हती की जी ऍक्च्युअल मेकॅनिझम कसं झालं ते प्रॉपरली एक्सप्लेन करू शकली नाही कोणतीच थेरी पण त्याच्यामधली एक थेरी होती इन नाईन्टीन फिफ्टी सेवन जे की बीसीएस थेरी आहे त्यांनी सुपर कंडक्टिव्हिटीची कंडक्टिव्हिटीमध्ये काय होते ते व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलं आणि ती थेरी वर्ल्ड वाईड अॅक्सेप्टेड आहे पूर्ण जगाने ती थेरी ऍक्सेप्ट केली आणि त्या थेरीवरून बिकॉज त्यांनी ही थेरी इंट्रोड्युस केली सुपर कंडक्टरची त्याच्यामुळे त्यांना नोबेल प्राईज मिळालंय इन नाईन फिफ्टी सेवन नाईन्टीन फिफ्टी सेव्हन मध्ये त्यांना आणखी नोबेल प्राइस मिळालं ऍक्च्युली काय सांगते आपल्याला ह्याच्यामध्ये मेकॅनिझम कसं होतं तर ही जी बीसीएस थेअरी आहे इट डिपेंड्स अपॉन दिनॉमिनॉन इट डिपेंड्स ऑन द टू फिनॉमिनॉन त्याच्यामधला फर्स्ट फिनोमेनो आहे इलेक्ट्रॉन फोनॉन इलेक्ट्रॉन इंटरैक्शन इलेक्ट्रॉन फोन ऑन इलेक्ट्रॉन इंटरैक्शन एकेंड है कुपर पेयर हा दोन थिंग्स वरतीस थेरी बेस्ट है वन बाय वन दोन फिनामेना चला फर्स्ट ब इलेक्ट्रॉन फोन ऑन इलेक्ट्रॉन इंटरैक्शन आता हा वर्ड तुम्ही फोन ऑन हा वर्ड पहिल्यांदाच ऐकला असेल तर इलेक्ट्रॉनचं फोनॉनशी ऑन इंट्रॅक्शन आहे फोन इलेक्ट्रॉनशी इंट्रॅक्शन आहे तेच इथं सांगितलं ठीक आहे इझी कॉन्सेप्ट आहे जास्त काही हार्ड नाही पण तर इलेक्ट्रॉन फोन ऑन इलेक्ट्रॉन इंट्रॅक्शन आता इनऑन इलेक्ट्रॉन फोन ऑन इलेक्ट्रॉन इंट्रॅक्शन इट डिपेंड्स अपॉन हे पण फर्दर कशावरती तरी डिपेंड आहे इट डिपेंड्स अपॉन लेटाइस व्हायब्रेशन्स आता लॅटॅस व्हायब्रेशन म्हणजे काय इट इज बेस्ड ऑन लॅटॅस व्हायब्रेशन लॅटॅस व्हायब्रेशन म्हणजे काय सपोज मेटल घेतला आता मेटलचं आपल्याला माहिती आहे क्रिस्टल स्ट्रक्चर कसं असते सपोज एखादा मेटल घेतला मेटलमध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयन असतील त्याच्यामध्ये कसं असेल सगळ्याचे सगळे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स असे असतील हे त्याचं आपण सपोज लॅटॅस क्रिस्टल स्ट्रक्चर म्हटलं आपण याचं असे सगळेचे सगळे पॉझिटिव्ह चार्ज आयन असतील पॉझिटिव्ह नसेल आणि हे एकमेकांना असे बाउंड असतील ठीक नम, आहे म्हणजे सगळ्यांच्या मध्ये बॉन्ड फॉर्म झालेले असतील एकमेकांना बाँड असतील आता हे जे इलेक्ट्रॉन फोन ऑन इलेक्ट्रॉन इंट्रॅक्शन हे कशावरती डिपेंड आहे लॅटायस व्हायब्रेशनवरती डिपेंड आहे हे आपण काढले लॅटायस स्ट्रक्चर आणि लॅटाइस व्हायब्रेशन म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे मोड्स ऑफ ऍटम ऍटमच्या नंबर ऑफ व्हायब्रेशनल मोड्स आहेत त्याच्यामध्ये याच्यातला इच अँड एव्हरी ऍटम याच्यामधला हा इच अँड एव्हरी आयटम काय करत असतो व्हायब्रेट होत असतो कंटिन्युअसली व्हायब्रेट होत असतो काहीतरी त्याचे व्हायब्रेशन समटाम्स स्मॉलर व्हायब्रेशन्स असतील समटाईम मोर व्हायब्रेशन्स असतील मग ह्या लॅटेस्ट व्हायब्रेशनवरती हे डिपेंड आहे ठीक आहे इलेक्ट्रॉन फोन इलेक्ट्रॉन इंट्रॅक्शन आता हे तर फोन ऑन कसा क्रिएट होतो आता सपोज इथं हे जे व्हायब्रेशन्स आहेत ह्या ॲटम्सचे हे जर व्हायब्रेशन हायर व्हायब्रेशन असतील हो जर मोर व्हायब्रेशन्स असतील हो तर त्या इलेक्ट्रॉनला ह्या स्ट्रक्चरमध्ये इंट्रोड्युस होऊ देतील का हो देणार नाही जर व्हायब्रेशन्स कमी असतील स्मॉलर व्हायब्रेशन्स असतील तरच इलेक्ट्रॉन इंट्रोड्यूस होऊ शकतो इंटू दिस लॅटाय स्ट्रक्चर मग आता जेव्हा इलेक्ट्रॉनचे इंट्रोडक्शन होते इन्टू लॅटा स्ट्रक्चर तेव्हा काय होतं बरं सपोज आपण एक इलेक्ट्रॉन इंट्रोड्यूस करून बघूया याच्यामध्ये सपोज एक क्रिस्टल स्ट्रक्चर आहे आता हे वरती मेन क्रिस्टल स्ट्रक्चर काढले आपण इथं आणखी एक काढते मी ओके आता जेव्हा इलेक्ट्रॉन्स इंट्रॅक्ट जेव्हा इलेक्ट्रॉनचे ॲडिशन होते ह्या डाटा स्ट्रक्चरमध्ये इलेक्ट्रॉनचे ॲडिशन कधी होते जेव्हा हे जे व्हायब्रेशन कसे असतील स्मॉलर व्हायब्रेशन्स असतील लार्जर व्हायब्रेशन नसतील स्मॉलर व्हायब्रेशन म्हणजे केवढे व्हायब्रेशन की त्याचा आता इलेक्ट्रॉनवरती काही इफेक्ट होणार नाही आणि इलेक्ट्रॉन इझिली इंट्रोड्यूस होईल जेव्हा हा इलेक्ट्रॉन इंट्रोड्यूस होतो सपोज इथे इंट्रोड्यूस झालाय आपला इलेक्ट्रॉन इथे इंट्रोड्यूस झाला इलेक्ट्रॉन ठीक आहे आता जेव्हा इलेक्ट्रॉन इंट्रोड्यूस होईल माहिती आहे इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज आहे इलेक्ट्रॉन आणि हे जे हे जे ऍटम्स आहेत तिच्या ती पॉझिटिव्हली चार्ज ऍटम आहेत हे सगळ्याच्या सगळे पॉझिटिव्हली चार्ज आहेत कारण आपण मेटलचं बघतोय मग काय होतं हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अट्रॅक्शन होते म्हणजे हे थोडेसे इथे इलेक्ट्रॉनकडे ओढले जातात हे काय होतात हे ऍटम्स या इलेक्ट्रॉन कडे थोडे खेचले जातात मग स्ट्रक्चरमध्ये काय चेंज होतो तर बघा इथं काय होतंय इथला जो ऍटम आहे जो इथला ऍटम आहे तो खाली थोडासा खाली लोअर साइडला जाईल इथला ऍटम आहे तो पण अगेन थोडासा लोअर साइडला जाईल देन खालच्या त्याच्या ते पण थोडे वरती आणि पण थोडे वरती जातील म्हणजे जा इथं असं स्ट्रक्चर फॉर्म होईल ओके म्हणजे इथं काय झालं हे जे ऍटम्स आहे ते थोडेसे पूल झाले ती कुठं टुवर्ड्स दिस इलेक्ट्रॉन आणि इथं काय होतं हा इलेक्ट्रॉन प्लेस होतोय इथं बघा हा इलेक्ट्रॉन प्लेस झाला ठीक आहे पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन आहे पॉझिटिव्ह चार्ज आयन्स आहे तिथले ऍटम चे आयन्स आहेत त्यामुळं ते अट्रॅक्ट होतात टुव इलेक्ट्रॉन आणि इथं एक असं स्ट्रक्चर फॉर्म होते आता इथं जेव्हा हे स्ट्रक्चर फॉर्म होतं तेव्हा ऍक्च्युअली काय होतं म्हणजे इथं काय झालंय बरं तर इथं फोन ऑन क्रिएट होतोय आता फोन ऑन क्रिएट होतोय म्हणजे काय तर हा जो निगेटिव्हली चार्ज आयन आहे चा त्याच्या आजूबाजूला हे सगळेचे सगळे पॉझिटिव्हली चार्ज आयन हे फोर पॉझिटिव्हली चार्ज आयन इथं ह्याच्या अगदी जवळ त्याला अगदी इलेक्ट्रॉनला चिकटलेत म्हणजे तिथं काय झालंय तिथं पॉझिटिव्हली चार्ज आयन ची डेन्सिटी इनक्रीज झाली इथं काय झालंय पॉझिटिवली चार्ज आयन डेन्सिटी इन्क्रीज झाली म्हणजे इथं निगेटिव्ह चार्जचा मोर इफेक्ट असेल का पॉझिटिव्हली चार्ज आयनचा मोर इफेक्ट असेल पॉझिटिव्हली चार्ज आयनचाच मोर इले इफेक्ट असेल ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह इफेक्ट आणि यालाच म्हटलं जातं ह्याच पॉझिटिव्ह चार्जची इलेक्ट्रॉन चार्ज आयनची डेन्सिटी इन्क्रीज झाली यालाच म्हटलं जातं फोन ऑन इथं काय झालंय फोनॉन क्रिएट झालाय कारण इथं पॉझिटिव्ह चार्ज यांची डेन्सिटी वाढली आहे म्हणजे त्याचा इफेक्ट वाढलाय यालाच म्हटलं जातं फोनॉन आणि ह्याच इंटरॅक्शनला काय म्हटलं जातं आता हा इलेक्ट्रॉन इंटरॅक्ट विथ दिस फोन ऑन विथ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड इलेक्ट्रॉन फोन ऑन इलेक्ट्रॉन इंटरॅक्शन इथं काय म्हटलंय बघा यालाच म्हटलंय इलेक्ट्रॉन फोन ऑन इलेक्ट्रॉन इंटरॅक्शन म्हणजे इथं फोन ऑन क्रिएट झालाय फोन ऑन इंटरॅक्ट विथ दिस इलेक्ट्रॉन आता देन फर्दर पुढे आणखी आणखी काहीतरी आहे आता इलेक्ट्रॉन फोन इलेक्ट्रॉन तर कळलं याच्यानंतर आहे कुपर पेअर आता कुपर मध्ये काय आहे हे पण खूप इझी आहे आता कुपर मध्ये काय तर इथं बघा इथं काय झालं होतं एकच इलेक्ट्रॉन ऍड झाला आता हा इलेक्ट्रॉन काय करेल इकडं तिकडं मूव्ह करेल ह्या पूर्ण क्रिस्टल लाइट लाटाइस मूव्ह होईल इल? हा इलेक्ट्रॉन फक्त एकच इलेक्ट्रॉन ऍड होईल का नाही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍड होतील नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये त्या इलेक्ट्रॉनची मुवमेंट होती म्हणजेच काय तर म्हणजे त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी इझिली पास होऊ शकते इलेक्ट्रिसिटी पास होते त्याच्यातून इलेक्ट्रॉनचं कंडक्शन होते म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो त्यालाच आपण कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असं म्हणू शकतो त्यालाच आपण सुपर कंडक्टर म्हणतोय पण इथं आणखी जेव्हा फर्स्ट इलेक्ट्रॉन ऍड झाला का तेव्हा काय झालं ते बघितलं याच्यामध्ये जेव्हा सेकंड इलेक्ट्रॉनची ऍडिशन होती जेव्हा सेकंड इलेक्ट्रॉनची ऍडिशन होती तेव्हा काय होते ते पण बघायचंय आपल्याला मग बघा सेकंड इलेक्ट्रॉनची जेव्हा ऍडिशन होती ना तेव्हा कुपर पेअर फॉर्म होते ठीक आहे मग स्ट्रक्चर काढलं ते हे जे इथं स्ट्रक्चर काढले हेच मी इथे रिपीट करते हे बोथ इथं अट्रॅक्ट होत आहेत टू इलेक्ट्रॉन इथं पण आणि इथले पण निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन होतं आणि इथं जो क्रिएट झालाय तो काय आहे इथं फोन ऑन आहे ठीक आहे फोन ऑन मी सर्कल काढले कर कारण तुम्हाला इझिली समजावं ओके तर आता याच्यामध्ये आता हे जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी एक ऑलरेडी एका इलेक्ट्रॉनची ॲडिशन झाली आहे आता जेव्हा सेकंड इलेक्ट्रॉन जेव्हा येतो जेव्हा सेकंड इलेक्ट्रॉन इंट्रोड्यूस होतोय ह्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये तेव्हा काय होतं बघा तर सपोज दिस इज सेकंड इलेक्ट्रॉन आता सेकंड इलेक्ट्रॉन इंट्रोड्यूस झाला एंत्वर् ठीक आहे सेकंड इलेक्ट्रॉन सपोज इथं इंट्रोड्यूस झाला सेकंड निगेटिव्ह हा इलेक्ट्रॉन इंट्रोड्यूस होतो तेव्हा आपल्याला माहितीये की पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन असते आणि निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन असते मग आता इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज आहे हा पण इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे दोघी दोन दोघांमध्ये काय होईल तर रिपल्शन होईल पण इथं काय आहे इथं पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह आयनची डेन्सिटी मोर आहे ॲज कम्पेअर्ड टू दिस निगेटिव्ह आयन कारण इथं तीन चार पॉझिटिव्ह आयन आहेत आणि एकच निगेटिव्हली चार्ज आहे एकच निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे काय होतंय त्यामुळे हा जो निगेटिव्ह चार्ज निगेटिव्ह जो इलेक्ट्रॉन आहे त्याची जी एनर्जी आहे त्याची जी डेन्सिटी आहे ती खूप कमी आहे ऍज कम्पेअर्ड पॉझिटिव्हली चार्ज ऍज कंपेयर कम्पेअर्ड टू पॉझिटिव्ह आयन डेन्सिटी त्यामुळं ही निग्लेक्ट होते हे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनची डेन्सिटी निग्लेक्ट होते ड्यू टू दी मोर नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज आयन आणि त्यामुळं ह्या दोन्ही इलेक्ट्रॉनमध्ये बॉन्ड फॉर्म होतं आणि हा इलेक्ट्रॉन इकडं ह्याच्याकडे अट्रॅक्ट होतो दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म होतो आणि त्यालाच म्हटलं जातं कुपर पेअर कुपर पेअरमध्ये काय तर इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होतं आता इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहेत आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह निगेटिव्ह कुलोम्बिक रिपल्शन असते पण इथं फोनन क्रिएट झाल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी मोर असल्यामुळं इथं इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन टू इलेक्ट्रॉन्स मध्ये बॉन्ड फॉर्म होतं आणि त्यालाच म्हटलं जातं कुपर पेअर आणि हे कुपर पेअर असे सर्क्युलेट होत राहते हिंट दिस क्रिस्टल स्ट्रक्चर आणि यालाच याला याला त्या म्हणजेच काय तर सुपर कंडक्टिव्हिटी इथं प्रोड्युस झाली देन ओके दिस इज ऑल अबाउट दी सुपर ऑल अबाउट दी एस थेरी जास्त अवघड कन्सेप्ट नाही इझी आहे इट बेस्ड ऑन टू फिनॉमिनॉन म्हणजे सांगायचं देन इलेक्ट्रॉन फोन इंट्रॅक्शन फोन ऑन कसा क्रिएट होतो इथं सांगायचं फोन ऑन त्या इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह चार्ज आयन्समध्ये अट्रॅक्शन होऊन फोन ऑन क्रिएट आहे आणि ड्यू टू दॅट फोन ऑन देन कुपर पेअर फॉर्म झाले कुपर पेअरमध्ये काय तर सेकंड इलेक्ट्रॉनचं इंट्रोडक्शन आहे इन टू दिस क्रिस्टल स्ट्रक्चर आणि त्या इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनमध्ये बॉन्ड फॉर्म आहे आणि कु कुपर पेअर फॉर्म झाले This is all about the BCS theory of superconductivity. Thank you.